मुस्लिम समाजाला त्वरित आरक्षण मिळावं या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार ख्वाजा बेग यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं मुस्लिम समाजाला सरकारनं तात्काळ आरक्षण जाहीर करावं या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार ख्वाजा बेग यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं यावेळी बोलताना आमदार ख्वाजा बेग म्हणाले की आघाडी सरकारनं मराठा आरक्षणाच्या सोळा टक्के आरक्षणासोबतच आर्थिक व सामाजिकदृष्ट्या माघास म्हणून मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण दिलं होतं परंतु कोर्टात दिलेल्या आव्हानात मुस्लिम समाजाला दिलेलं नोकरीतलं आरक्षण रद्द करण्यात आलं मात्र शिक्षणातील आरक्षण कोर्टानं कायम ठेवलं होतं